नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज रात्री महाराष्ट्रातील या तीस जिल्ह्यांना जोडपू शकतो मान्सूनपूर्व पाऊस पाहूयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती मागच्या काही दिवसापासून असलेली राज्यातील हवामानाची स्थिती पुढचे दोन दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात चार जूनपर्यंत पूर्वमोसमी आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे राज्यात चार जून नंतर पूर्वमोसमी आणि वादळी पावसाचा जोर कमी होण्याची सुरुवात होईल असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे त्यामुळं मान्सूनचे आगमन होईपर्यंत जवळपास दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात उकाडा सुरूच राहणार आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार आज रात्रीही अनेक जिल्ह्यांना जोरदार वादळी पाऊस आणि पूर्वमोसमी पाऊस झोडपण्याची शक्यता आहे आज दुपारनंतरच महाराष्ट्रातील सातारा पुणे अहमदनगर रत्नागिरी औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर आणि विदर्भाच्या बऱ्याच भागावर ढगांची दाटी व्हायला सुरुवात झाली असून पुढच्या तीन तासात या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून आज रात्री म्हणजे उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामध्ये विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्येही मद मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील ठाणे रत्नागिरी रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही आज रात्री उद्या सकाळपर्यंत मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद